पोलीस आणि लाचलुचपत विभागाचे अधिकारी यांच्यावर देखील आरोप केलेले आहेत. काय नेमकं म्हणणं आहे? गुन्हे शाखेमध्ये संदीप शिंदे म्हणून पी एस आहेत आणि त्यांच्या इथे एक शिपाई आहेत पाडवी म्हणून. पाडवी सनी शिंदे आणि त्यांची टीम आहे. त्या टीमच्या माध्यमातून सिटीमध्ये मटका पत्त्याचे हे गुलाबचे पुन्हा बाकीचे जे दोन नंबर धंदे आहेत हातबट्टी आहेत त्याचे पैसे हे जमवतात. पाडवी जमवतात. त्यांची एक मोठी टीमच आहे सिंडिकेट आहे यांचं दोन नंबर धंद्याचे. मग ह्याच्या बाबतीत आम्ही व्हिडिओ काढून अँटी करप्शनचे डीवायएसपी जे आहेत संजीव पाटील त्यांच्याकडे टॅप टाकण्यासाठी आणि हप्ता घेताना त्यांना धाड टाकून पटवण्यासाठी आम्ही तक्रार देताच्या माध्यमातून तर संजीव पाटीलने 10 मिनिटात मेसेज पाठवून होता संदीप शिंदे आणि पाडवी यांना की तुम्ही आता त्या माणसाचा फोन येतोय पैसे देता देण्यासाठी तेव्हा फोन घेऊ नका आणि तिथं जाऊ नका म्हणून. मग हे असं यांची टीम आहे. हे बेकायदेशीर होते. वास्तविक एसीबीचं काम असं नाही आहे आणि डिपार्टमेंटचं काम पण म्हणजे हे संदीप शिंदे आणि पाडवी हे गुन्हे शाखेचे जे पी आहेत आणि सी पी साहेब जे आहेत त्यांच्या पश्चात हे पैसे जमवतात ह्याची माहिती त्यांना सुद्धा नाही आहे. आम्ही जे व्हिडिओ काढवतो तेव्हा हे जाणवत होतं आणि अँटी करप्शनचे जे साहेब आहेत तिथं कोणीही जाऊ दे ह्याच्या आधी पण त्यांच्या बाबतीत असेच माझ्या बाबतीत दोन अनुभव आहेत. मी जेव्हाही त्यांना टॅप टाकण्यासाठी काय म्हणून देत होतो तर ते टाकत नव्हते पुढं मॅसेज पोचवत होते आणि एका विषयामध्ये पण ते असंच तपासामध्ये हे आहे. त्याच्याने माझं माननीय मुख्यमंत्री साहेब होम मिनिस्टर साहेब यांना एक विनंती आहे की अँटी करप्शनचे डीवायएसपी संजीव पाटील पी एस आय संदीप शिंदे आणि पाडवी यांना तातडीने सस्पेंड करून त्यांच्यावरही गुन्हा नोंदवावा ही माझी मागणी. सनी शिंदे आणि पाडवी आणि पुन्हा अँटी करप्शननी टॅप न व्यवस्थित करणे आणि टीप देणे आणि त्यांच्याविषयी पण आहे. नेमकं कशा पद्धतीची मोडस आहे? किती पैसे घेतले जातात? काय दोन नंबर धंद्यापासून ना जो मी या 8 दिवसाची माहिती काढवतो 1 कोटीच्या आसपास महिन्याचा हिशोब जातो सिटीमध्ये संदीप शिंदे यांना. आपण हे जे सगळे व्हिडिओ रेकॉर्ड केले असं म्हणताय ते व्हिडिओ पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचवले होते? आज पोहोचवले का याच्या आधी पोहोचवले? निवेदनासोबत दिलेले एकत्रित सगळ्यांना तुम्ही दिले आता कोणाकोणाला दिले? सीएम साहेब होम मिनिस्टर साहेब होम सचिव सीपी साहेब डीजीपी आणि अँटी करप्शनचे डीजीपी. मागणी काय तुम्ही त्या पत्रामध्ये असं उल्लेख केला तुमच्या जीवाला धोका आहे? हो जीवितच धोका आहे का. मी माहिती आधारामध्ये काम करतो सिटीमध्ये 2-3 नेते आहेत त्यांच्याही काय काय ठिकाणी आता चौकशी आहेत त्याच्याने माझ्या जीवितच धोका होऊ शकतो. आणि संदीप शिंदे हे उस्मानाबादचे आहेत आणि उस्मानाबादमधून मध्ये एक जणांना आमच्या एका व्यक्तींना हे जे व्हिडिओ काढताना धमकीचा फोन होता त्याच्याने माझ्या जीवितच धोका आहे. तो व्हिडिओ आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी मी इन्क्वायरी ऑर्डर केलेली आहे. इन्क्वायरी रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. त्याच्यामध्ये काही कोणाला फेवर करण्याचं किंवा कोणाला प्रोटेक्ट करण्याचा प्रश्नच येत नाही आहे. परंतु दॅट विल बी डन आफ्टर द कम्प्लिशन ऑफ इन्क्वायरी. एकदा इन्क्वायरी रिपोर्ट आला की त्याच्यानंतर कारवाई करू. आपण मागे पण कारवाई केलेली आहेत असं नाही आहे की कठोर कारवाई केलेली नाही अगोदर. यामध्ये सुद्धा जर कोणी दोषी असतील तर निश्चितपणे कारवाई होईल. ती चौकशी चालू आहे ना. ती कुठली एखादी कारवाई करायची आपल्याला तर ती कॉम्पोजिट चौकशी जेव्हा आपण पूर्ण होत नाही आत्ताहीपणे जर कोणी कोणावरती आरोप केला आणि आपण कारवाई करायची ते मला मान्य नाही आहे. त्याच्यामुळे येईल चौकशी काही 2-4 दिवसामध्ये येईल इन्क्वायरी रिपोर्ट आणि त्याच्यानंतर कारवाई करू आपण. तुम्हाला कळेलच ना सर किती लोकांची आरोपी कोणी नाही आहे सध्या? आरोपी दोघांवरती आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बेसिकली एकच आहे त्याच्यामध्ये जो व्हिडिओमध्ये दिसतोय तो आणि दुसरा पडद्यामागे आहे. तर त्याची इन्क्वायरी होईल त्याच्यानंतर कळेल आपल्याला. आपण रिपीट करतोय प्रश्न ठीक आहे. हे बातमी मला पण कळलेली आहे. ट्रॅप सक्सेसफुल झाला नाही त्या दिवशी झाला नाही ही गोष्ट आम्हाला मान्य. परंतु ह्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी मिळायला नको होती कारण आमच्याकडे त्यावेळेला ट्रॅप झाला किंवा नाही झाला ट्रॅप व्हायच्या अगोदर ट्रॅप होईपर्यंत किंवा त्याच्यानंतरसुद्धा समजा ट्रॅप झाला नाही तरीसुद्धा त्याच्यामध्ये ती प्रोसेस संपत नाही. आमच्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये ट्रॅप नंतर झालेलं आहे
तीन तीन चार चार महिन्यानंतर सुद्धा मी काही उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो याच्यामधली, की ज्या वेळेला डिमांड झाल्यानंतर तीन तीन चार चार महिन्यानंतर पहिल्याच व्हेरिफिकेशनमध्ये होईलच अशातला भाग नाही अशी बऱ्याच वेळेला असते, आणि त्या त्या गोष्टीची नोंद आमच्याकडे असते आणि त्या पद्धतीने आमची प्रोसिजर चालते. मधल्या काळामध्ये त्याच्याकरता जी काय प्रसिद्धी मिळाली त्याच्यामुळे खरं म्हटलं तर पुढच्या प्रोसेस जे आहे त्याला कुठेतरी आळा बसला आहे किंवा त्याला कुठेतरी चेक बसला आहे असं मला वाटतं त्याच्यामध्ये. आपल्या कार्यकाळामध्ये 30-35 जवळपास ट्रॅप फेल गेली अशी चर्चा जी आहे त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. चर्चा कोणी कशी करावी खरं म्हटलं तर लोक तुम्ही सगळ्या आपले जे माध्यमातले जे आमचे मित्रमंडळी आहेत त्यांनी ह्याच्यामधले फॅक्ट समजून घ्याव्यात. ही अतिशय चुकीची आणि खोटी हे आहे. 30-35 ट्रॅप झाले नाही असं नाही. बऱ्याच वेळेला असं असतं की आम्ही त्या इन्फॉर्मेशनकडे जातो आणि ती इन्फॉर्मेशन वर्कआउट होण्यासारखी नसते, होत नाही किंवा ती आमच्याशी संबंधित नसते, त्याला ट्रॅप फेल होणं असं म्हणता येणार नाही. काही ज्या झालेल्या आहेत, ज्या 5-6 झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही त्याबद्दलची अहवाल, कारण जर असं झालं तर त्याचे अहवालसुद्धा आम्हाला वरिष्ठ कार्यालयाला प्रत्येक गोष्टीचे द्यावे लागतात, त्याचे अहवालसुद्धा आम्ही वरिष्ठ कार्यालयांना दिलेले आहेत. आत्ताचं नुकतंच उदाहरण जर तुम्ही बघाल की त्याच्यामध्ये खरं म्हटलं तर त्याला पैसे घेताना पकडू शकलो नाही आम्ही त्याला, कारण त्याला कारणं वेगवेगळी असू शकतात. डिमांड झाली परंतु नंतर ते ट्रॅप झाले नाही त्याच्याकरता, किंवा डिमांड झाली नाही याच्याकरता वेगवेगळी कारणं असू शकतात. त्याच्यापैकी एक कारण हे पण असू शकतं की थोडंफार तो शेवटी घेणारा माणूस अलर्ट असतो, त्यामुळे त्याच्याकडून होत नाही, काही काही वेळेला तो घेत नाही किंवा त्यावर तशी परिस्थिती येत नाही, परंतु तरीसुद्धा डिमांडचे सुद्धा गुन्हा हे झालेले आहेत. आता आमच्याकडचं नुकतंच उदाहरण झालेलं आहे जे आम्ही आता 8 मार्चला एक केस रजिस्टर केली आहे ज्याची पडताळणी जी आहे ती 31/1/2022 म्हणजे जवळजवळ 1.25 महिन्यापूर्वी होऊनसुद्धा आम्ही ती कारवाई करेपर्यंत त्या ठिकाणी केस रजिस्टर करून त्या पोलीस अधिकारी जो होता सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी त्याला ताब्यात घेईपर्यंत ह्या गोष्टीची वाच्यता झाली नाही. याचा अर्थ आमच्याकडून सिक्रेसी पाळली जात नाही, या गोष्टी ज्या आहेत ह्या चुकीच्याच नाहीत तर आमच्याबद्दल गैरसमज पसरवणारे आहेत असं आमचं मत आहे. त्याच्याकडून लीक झाली की नाही याच्याबद्दल सुद्धा म्हणणं नाही. ज्या गोष्टीच्या बाबतीत मी पूर्ण तपास केलेला नाही त्याच्याबद्दल मला काही सांगता येत नाही, परंतु हे जे आहे ही लीक आमच्याकडून होऊ शकत नाही या गोष्टीबद्दल मी अगदी खात्रीला एक छातीडोकपणे सांगू शकतो. संदीप शिंदे आणि आता ऐका, खरं म्हटलं तर या गोष्टीबद्दल मला तुम्हाला माहिती देणं योग्य वाटत नाही, कारण त्याची प्रोसेस संपलेली नव्हती. त्यावेळेला ह्यांनी खूप आतताईपणा करून ह्या गोष्टीबद्दल फार मोठी वाच्यता केली, त्याच्यामुळे खरं म्हटलं तर तो ट्रॅप कोणाविरुद्ध होता हे कळलं. आमच्याकडे ट्रॅप झाला जरी नाही तरीसुद्धा तो कोणाविरुद्ध होता याच्याबद्दल कधीच माहिती आमच्याकडून उघड केली जात नाही आणि त्याच्याबद्दल खूप गुप्तता पाळली जाते. कारण म्हणून मगाशी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये ज्या पुढच्या हे आहेत प्रोसेस आहेत त्या कम्प्लीट कराव्या लागतात, त्या कम्प्लीट नंतरसुद्धा होऊ शकतात. मी आत्ता जे तुम्हाला उदाहरण दिलं की ज्याच्यामध्ये डिमांड झाली परंतु ट्रॅप झाला नाही, त्याचप्रमाणे असे बरेच होते की डिमांड झाले आणि त्याच्यानंतर ट्रॅप झालेले आहे तो 3-3, 4-4 महिन्यांनी झालेले आहेत, 6-6 महिन्यांनी झालेले आहेत, आणि मुख्य म्हणजे ते झालेले आहेत. ह्याच्याबद्दल मात्र आपल्याला मी स्पष्ट सांगू इच्छितो की तेवढी गुप्तता आमच्याकडून 100% पाळली जाते. आमच्याकडे पंच, आमच्या बरोबर असलेले ड्रायव्हर किंवा स्टाफ यांना आम्ही कोणावरती ट्रॅप करतो हे माहिती नसतं, हे फक्त अधिकाऱ्यांना माहिती असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त तो पोलीस अधिकारी होता म्हणून आमच्यावरती आरोप करणं हे मला वाटतं असं वाटतं की अन्यायकारक आहे. हे जर दुसऱ्यावरती कोणावरती झाला असता आणि जर नसता ट्रॅप झाला तर हाच आरोप झाला असता का, हा मूळ प्रश्न आहे. त्यांनी दाखवावं की बाबा ह्यांचे आणि आमचे खूप चांगले संबंध आहेत, आणि माझे विशेषतः मी आलोय मुंबईहून, माझे इथल्या लोकांशी संबंध आहेत असं सांगता येणं चुकीचं आहे सांगणं. आणि त्यांनी मुख्य म्हणजे खरं म्हटलं तर त्यांनी तो आरोप करणाऱ्यांनी काय पुरावे द्यायला पाहिजेत असं काय नाही आहे, पण मी बोलताना मात्र पुरावे तुम्हाला निश्चित द्यायला पाहिजेत, त्यामुळे मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही तुम्हाला. त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत आरोप त्यांचे,
आमच्यावरती आमचे वरिष्ठ कारवाई करतीलच माझ्यावरती, साहजिकच तसं असेल तर।